नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया कचोरी। इकडे आपण एक वाटी घेतली, यात एक छोटी वाटी मैदा आपल्या आवश्यकतेअनुसार, एक मोठा चम्मच रवा, चवीप्रमाणे मीठ, इकडे आपण एक छोटा पाव चम्मच मीठ वापरत आहे, चिमूटभर खायचा सोडा, मोहनाकरिता तेल। छान चुरून घेऊया। तेल सर्वत्र लागलं पाहिजे म्हणून आपण व्यवस्थित चुरून घेऊया। थोडंसं पाणी टाकू, आवश्यकतेअनुसार आपल्याला पाणी टाकत चालायचं आहे, एकदम नाही। छान एकत्र करून घेऊया। अतिशय सोपा आणि साधा पदार्थ आहे आपला आजचा, नक्कीच करून बघाल। आपलं पीठ छान चुरून तयार आहे। हे साधारण 10 मिनिटं आपण असंच बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण कचोरीचं सारण बघूया। इकडे आपण एक कढई तापत ठेवली आहे, यामध्ये एक वाटी मूग डाळ छान भाजून घेऊया। मध्यम गॅसवरती आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे, साधारण 2 मिनिटं। हलकासा रंग बदलोस्तोर, खूप नाही अगदी हलकासा। आपली मूंग डाळ छान भाजून तयार आहे। आता आपण हिला मिक्सरला वाटून घेऊया, थोडी जाडसर भरट तयार करून घ्यायची आहे। आता आपण 1 चम्मच सोप आहे, 1 छोटा चम्मच सोप घेतली आहे आपण इकडे, आपल्या आवश्यकतेअनुसार घेऊ शकता। यात 1 छोटा चम्मच ओवा, ही आपण छान भाजून घेऊया मध्यम गॅसवरती। हलकंसं भाजायचं आहे आपल्याला, खूप नाही। आता आपण हे सर्व छान मिक्सरला बारीक करून घेऊया। इकडे आपण एक कढई तापत ठेवली आहे, यात 1 चम्मच तेल छान गरम होऊ देऊ। आपलं तेल छान गरम झालंय, यात आपलं मिश्रण मूंग डाळीचं हे पुन्हा आपण परतून घेऊया। हवं असल्यास आपण यात लसूणही टाकू शकतो, पण आपण इकडे साधी कचोरी बनवतोय म्हणून आपण लसूण वापरलेला नाहीये। छान रंगच बदलला आपल्या डाळीचा मस्तपैकी। यात 1 मोठा चम्मच लाल मिरची पावडर अथवा आपल्या टिकटा अनुसार, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा आमचूर पावडर,
पाव चमचा पिठी साखर आपल्या आवश्यकतेनुसार पण घेऊ शकतो आणि चवीप्रमाणे मीठ हे पण आपण एक छोटा चम्मच घेतलं छान एकत्र करून घेऊया. हे सर्व आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती भाजायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, खूप नाही, इतकं की छान हे बाइंड होऊन यायला हवं. या अशा कन्सिस्टन्सीला हे हवं. थोडंसं दाबून बघायचं. हे बघा, हे छान तयार झालंय. आता आपण कचोरी करायला घेऊया. आपलं पीठ छान तयार आहे. आता आपण याच्या छोट्या छोट्या कचोऱ्या बनवून घेऊया. आपलं पीठ छान चारी बाजूने आपल्याला हे व्यवस्थित दाबत चालायचंय. हे आपले अंगठे आहेत असे घ्यायचे, असं दाबायचंय मधनं आणि हे हलक्या हाताने असं रोल करत करत चारी साईडने दाबत चालायचंय. खूप कठीण ट्रिक नाही आहे, अगदी सोपी आहे. हे बघा, त्याचप्रमाणे आपण अशी एका हाताने फिरवायचं आणि दुसऱ्या हाताने ते दाबत चालायचं, जेणेकरून हे पटकन होतं. यात आपलं सारण. ते छान दाबून घेऊया. हे वरनं थोडं तोडून घ्यायचंय आणि हातावरही आपल्याला ही छान छोटीशी कचोरी तयार होते आपली. नाहीच जमलं तर आपण ही हलक्या हाताने त्या लाटण्याच्या मदतीनेही तयार करू शकतो. अशी अगदी हलक्या हाताने दाबत चलायची आहे, छान होते. आपली कचोरी छान तयार आहे. आपण तळून घेऊया. आपण इकडे एक कढई तापत ठेवली, यामध्ये तळणीकरिता तेल टाकून घेऊया. आपल्या आवश्यकतेनुसार घेऊ शकतो. आपण इकडे 2 मोठे चम्मच तेल घेत आहोत. आपलं तेल छान गरम झालंय. यात आपली कचोरी मस्त वेगी तळून घेऊया. मध्यम गॅसवरतीच तळायची आपल्याला. छान फुलवर येत आहे आपली कचोरी. अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला होऊ द्यायची आहे. आपली कचोरी छान फुलवून आली आहे. मध्यम गॅसवरतीच आपल्याला कचोरी तयार करायची आहे. कचोरी छान फुलून आली आहे. आपण हिला पलटवून घेऊया. हलकासा रंग बदलू देऊ. थोडी लालसर करायची असेल तर करू शकतात, पण अशीही छान लागते. हलकासा रंग बदलू देऊया. मस्तपैकी सर्व्ह करून घेऊया. आपली कचोरी छान पैकी तयार आहे. आपण गोड आंबट चिंचाच्या चटणीसोबत कचोरी सर्व्ह करू शकतो. चटणी ही आपण बायजाई स्वयंपाकघरात आधी बघितली होती. आपण लिंक वरती बघू शकता. आपली कचोरी छान सर्व्ह होऊन रेडी आहे. हे बघा, मस्त खुसखुशीत झाली आहे. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब
आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.